मला बोलायची संधी दिली म्हणून मी सुरुवातीलाच धन्यवाद देते समीर. आणि माझ्या भाषणाची सुरुवात मी आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी त्यांना अत्यंत सविनय सप्रेम अभिवादन करून मी सुरुवात करते. सुरुवातीलाच माझ्या अनिस मधल्याच मित्र मैत्रिणींना मला एक प्रेमाचं आवाहन करावं असं वाटतं, कळकळीने सांगावं असं वाटतं की आपल्या वार्तापत्राने डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन विशेषांक काढलेला आहे, तो तुम्ही जर आतापर्यंत वाचला नसाल तर जरूर वाचा. त्याच्यामध्ये पत्रकार, नाटककार, नंतर अभिनेता, विचारवंत अशा वेगवेगळ्या लोकांनी आपल्या जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी आले आणि त्यांचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडला आणि आपण कसे बदललो हे खूप सुंदर रीतीने सांगितलंय. त्याच अंकामध्ये काही बाबासाहेबांवर केलेल्या हिंदी कविता अनुवाद करून छापलेले आहेत. तर आजचं माझं हे जे निवेदन आहे ते मी एका त्यातल्या कवितेने सुरू करणार आहे. आज तुम्ही व्हॉट्सअपवर बघितलं असेल एक बाबासाहेबांचा विचार सगळीकडे फिरतोय. काय येतो विचार? बाबासाहेब म्हणतात, तुम्ही खरं लिहायला आणि बोलायला भीत असाल तर समजा तुमची गुलामीकडे वाटचाल चालू आहे. तुम्ही जर खरं बोलायला आणि लिहायला घाबरत असाल तर ही तुमची गुलामीकडे जाणारी वाटचाल आहे असा तो विचार आहे. आणि ह्याच विचारावर आधारित ही हिंदी कविता आहे. याचं भाषांतर भरत यादव यांनी केलेलं आहे. कवी आहे अजय शर्मा. त्याचं निकनेम आहे दुर्ज्ञेय. तसं अज्ञेय असतं तसं दुर्ज्ञेय. आणि कवितेचं शीर्षक आहे बोलणं. तो म्हणाला, जा सगळ्यात खालच्या पायरीवर उभा राहा. तो म्हणाला, जा सगळ्यात खालच्या पायरीवर उभा राहा. मी गमगुमान उठलो आणि सांगितलेल्या स्थानी जाऊन उभा राहिलो. मी गमगुमान उठलो आणि सांगितलेल्या स्थानी जाऊन उभा राहिलो. तो म्हणाला, तू सेवेकरी आहेस. तू सेवेकरी आहेस, सर्वांची सेवा कर. मी गमगुमान उठलो आणि सर्वांचे पाय चिपू लागलो. तो म्हणाला, तू संस्कारहीन आहेस. तू संस्कारहीन आहेस, ही रांग तुझ्यासाठी नाही आहे. मी गमगुमान उठलो. मी गमगुमान उठलो आणि त्या रांगेतून बाहेर पडलो. तो म्हणाला, वाचणे लिहिणे तुझा धर्म नाही. वाचणे लिहिणे हा तुझा धर्म नाही. मी अज्ञानाच्या भट्टीत कित्येक पिढ्या ढकलून दिल्या. असे जवळपास 3000 कदाचित त्याहूनही काही अधिक वर्षापर्यंत फक्त ऐकण्याच्या नंतर मात्र एक दिवस माझ्यातला मी मधून जेव्हा एक मी उभा राहिला आणि बोलला. माझ्यातला मी मधून एक उभा राहिला आणि बोलला, ऐका. इतके म्हणणे होते की बस सृष्टी पराभूत झाली, धर्म भ्रष्ट झाला, देव संतापले, मठ मंदिर हादरली. आता मी जेव्हा जाणलं बोलणं काय करू शकतो, आता मी जेव्हा जाणलं की बोलणं काय करू शकतो, ते बोलणं आम्हाला स्वतःपासून, इतरांपासून, सर्वांपासून स्वतंत्र करत असत. बोलणं सर्वांपासून स्वतंत्र करत असत. बोलणं आम्हाला माणूस बनवत असत. बोलणं आम्हाला माणूस बनवत असत. काय तुम्ही घाबरता बोलायला? काय तुम्ही घाबरताय बोलायला? काय तुम्ही गरज असतानाही बोलत नाही आहात? जर होय, तर तुम्ही अजूनही गुलामच आहात किंवा मग गुलाम बनण्याच्या प्रक्रियेत आहात.
अशी ही कविता आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार सांगते की तुम्ही बोलायला घाबरत असाल, खरं आहे ते लिहायला घाबरत असाल, तर तुमची ही वाटचाल गुलामगिरीच्या दिशेने आहे. आज मी काही मुद्दे मांडणार आहेत त्यातले काही मुद्दे कदाचित प्रथमच तुमच्या पुढे आले असतील. निदान आज तरी इतके वक्ते बोलले त्यातून हे काही आलं नाही. कदाचित काही जणांना ते भावत पण नाही असे मुद्दे. काय असतं, आपला शत्रू असतो ना, त्या शत्रूचे गुण पण जोखले पाहिजेत. त्याला एक प्रकारची गुणग्राहकता लागते. चांगलं आहे ते मान्य केलं पाहिजे. किंवा मला पहिलं कदाचित कुणाला विवादास्पद वाटेल असं विधान करायचंय की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला, आपल्यावर जे इंग्रज राज्यकर्ते होते त्यांनी इथे जी शिक्षण पद्धती सुरू केली त्यामुळे मिळालेले हे मोठे नेते आहेत. आणि मी असा प्रयत्न करीन की माझे हे जे विधान आहे की इंग्रज राज्यकर्त्यांनी इथे जी शिक्षण पद्धती सुरू केली त्याचं मुख्य होता काय आठवेल मला नाव, तर त्यांचे शिक्षण कमिटीचे मुख्य होते आणि त्यांनी भारतासाठी एक मेकॉले त्यांचं नाव, मेकॉले शिक्षण भारतीय शिक्षण पद्धतीचे चेअरमन होते आणि त्यांनी एक शिक्षण पद्धतीचे सुरू केली. सांगा जर ब्रिटिश नसते तर बाबासाहेबांचे जे वडील रामाजी सकपाळ ते कोण होते माहितीये, ते ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदार मेजर होते. इंग्रजांचं सैन्य नसतं तर इकडल्या हीन म्हणून स्पृश्य म्हणून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली, त्यांना सैन्यात असं मानाचं स्थान मिळालं असतं. ते महुला पोस्टिंग होतं त्यांचं लष्करी छावणीमध्ये आणि तिकडे सैनिकांचं जे प्रशिक्षण चालले त्या प्रशिक्षण शाळेचे ते मुख्याध्यापक होते. आणि अशा रामाजींचा बाबासाहेब भीम हा मुलगा आणि त्यामुळे त्यांच्याकडून बाबासाहेबांकडे ग्रंथप्रेम, शिक्षणाची कळकळ, शिकलं पाहिजे निकळ हे सर्व निर्माण झालं. माहितीये की मॅट्रिक्युलेटची परीक्षा बाबासाहेबांनी मुंबईतल्या एल्फिन्स्टन हायस्कूल मधनं दिली. कोणी काढलं हे एल्फिन्स्टन हायस्कूल? त्याच्यानंतर मॅट्रिक झाल्यावर 4 वर्ष ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकले. गव्हर्नर एल्फिन्स्टननी हे त्याचं नाव सुरू केलेलं ब्रिटिशांनी हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर त्यांना पुढे शिकायचं होतं तेव्हा बडोद्याच्या सयाजीराव महाराज गायकवाड यांनी त्यांना घरी बसली शिष्यवृत्ती दिली. पण तुम्हाला माहितीये की सयाजीराव गायकवाड कसे घडले? एक लहान पोरसवर्दा मूल दत्तक घेतलं गेलं त्या बडोद्याच्या गादीवर आणि त्याचं शिक्षण इंग्रज शिक्षकांच्या हाताखाली झालं आणि त्यातून ते कि कस गुणवत्तेला चालना देणं, मदत देणं हे राजाचं कर्तव्य आहे हे सगळं त्या शिक्षणातून ते शिकले आणि त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन पुढे शिकायला पाठवलं. ते अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले, तिथे त्यांनी MA केलं, पुढे PhD केलं. त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतून त्यांना खरं तर इंग्लंडला जायचं होतं पण शिष्यवृत्तीचं काल पैसे संपले म्हणून ते परत आले. काही काल त्यांना अटीप्रमाणे शिष्यवृत्तीच्या त्यांनी बडोद्याला सयाजीराव महाराजांच्या हाताखाली नोकरी केली. तिथे पण त्यांना खूप वाईट अनुभव आले. इतका मोठा शिकलेला अधिकारी पण दलित म्हणून त्याच्या वाटेला खूप अपमान आला. नंतर ते मुंबईला आले, काही काळ त्यांनी प्राध्यापकी केली आणि नंतर पुन्हा त्यांना कोल्हापूरचे जे शाहू महाराज आहेत त्यांनी मदत केली.
मित्रांनो, शाहू महाराज पण कसे घडले माहितीये, ते पण असेच लहान वयात दत्तक दिलेले, दत्तक म्हणून येऊन राजा झालेले, आणि त्यांचं शिक्षण पण ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या निगराणीखालीच झालं, त्यामुळेच ते एवढे प्रगतशील झाले. त्यांच्याबद्दल तर एक मोठ भाषणच देता येईल, त्यांचे विचार, त्यांचं कर्तृत्व. तर त्यांनी मदत केली आणि मग बाबासाहेब इंग्लंडला गेले आणि तिथे त्यांनी DSC केलं. आणखी तिथे त्यांनी बार ऍट लॉ म्हणजे ते बॅरिस्टर आंबेडकर म्हणले आणि परत भारतात आले. आणि नंतर मग लॉ कॉलेज मध्ये 2-3 वर्ष ते प्राध्यापक होते, नंतर काही वर्ष लॉ कॉलेज मध्ये प्राचार्य होते. मला हा मुद्दा मांडायचा आहे की मेकॉलेनी जी शिक्षण पद्धती इथे सुरू केली, त्या शिक्षण पद्धतीमुळे आपल्याला हे महान नेते प्राप्त झाले. तुम्हाला माहितीये डॉक्टर आंबेडकरांचे वडील जे रामाजी सकपाळ, ते महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती गोविंद रानडे यांच्या संपर्कात होते. त्यांचं एकमेकांशी संवाद चाले, पत्रव्यवहार चाले. आणि ज्योतिराव फुले म्हणा किंवा सावित्रीबाई फुले आगरकर यांच्यावर कोणाचा प्रभाव होता माहितीये तुम्हाला? तुम्ही कदाचित ऐकलं असेल, थॉमस पेन नावाचा जो लेखक होता, इंग्रजी लेखक, त्यांचं द एज ऑफ रिझन या पुस्तकानी त्यांना प्रभावित केलं होतं आणि चांगलं काम करायला त्यांना उत्तेजन दिलं. मला असं वाटतं की अशा या, कारण त्यांना पूर्ण सर्व तऱ्हेचं शिक्षण नाकारलं गेलं होतं. हे विवाद्य अशासाठी की इथे खोट प्रसार करणं हे तर आता कायमच झालेलं आहे. त्यामुळे आपल्याकडल्या एका उजव्या राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात काही वर्षांपूर्वी असं लेखी लिहिलं होतं की मेकॉले जे होते शिक्षण समितीचे चेअरमन, ते भारतात आले आणि त्यांनी बघितलं की इथे काय उत्तम शिक्षण व्यवस्था आहे आणि आपल्याला जर या भारतावर राज्य करायचं असेल, त्यांना जर पराभूत करायचं असेल, तर इथली शिक्षण व्यवस्था आपण एकदम मोडीत काढली पाहिजे. आणि म्हणून मेकॉलेनी इंग्रजी शिक्षण सुरू केलं अशी, आणि हे विधान मेकॉलेनी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये केलं, तारीख पण दिली आहे, काहीतरी अमुक अमुक February 1835 अशी जी तारीख आहे. तर त्या तारखेला मेकॉले तिकडे नव्हतेच, कारण ते चेअरमन असल्यामुळे ते भारतात होते. असं खोटं पसरवलं जात आहे. पण मित्रांनो, शत्रूचे गुण सुद्धा मान्य करणं ह्याला मन मोठं लागतं. आता मी पुढल्या मुद्द्याकडे येते आणि तो मुद्दा आहे बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम. मित्रांनो, मी रामनारायण विद्या विद्यालयात शिकले, तर माझ्या वाटेवरच राजगृह हे डॉक्टर आंबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचं प्रसाद सुंदर उंच असं पुढे पोच असलेलं घर होत. ह्या राजगृहामध्ये आंबेडकरांच्या वैयक्तिक ग्रंथालयात 50,000 पुस्तकं होती. किती? 50,000. जगातल्या कुठल्याही व्यक्तीच्या खाजगी ग्रंथालयामध्ये ते एकदम एक नंबरचे होते. एवढी पुस्तकं दुसऱ्या कुठल्याच खाजगी ग्रंथालयामध्ये नव्हती. तुम्ही परवा मला माहित नाही विशेषांकाचा इनॉग्रेशन जे जब्बार पटेल यांच्या हस्ते झालं ते तुम्ही अटेंड केलं का? त्याचा त्यांनी किस्सा सांगितलेला आहे की जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी अशी इच्छा व्यक्त केली की आता हा धर्म मी सोडणार, हिंदू धर्म, तेव्हा शीख धर्मगुरु म्हणाले आमचा धर्मात या, आमच्या धर्मात सेवाभाव आहे, भेदभाव नाही. नंतर ख्रिश्चन आले, ते म्हणाले की आमच्या धर्माचं प्रेम आणि सेवा ही मोठी
मोठं तत्व आहे आणि ते तुम्ही तुमच्या जीवनात पाळता तेव्हा तुम्हाला ख्रिश्चन होणं योग्य आहे. तो फादर जो आला तो तिथे बसला होता त्यांच्या पुढ्यात त्यांना त्यांचं मन वळवायला. तेव्हा त्यांनी हे जब्बार पटेलने सांगितलेला हा किस्सा आहे बरं का. तर त्यांनी त्या फादरना विचारलं, फादर तुम्ही कुठलं बायबल मान्य करता हो. ते चेहरा बघत बसले बाबासाहेबांचा. बाबासाहेबांचे सचिव म्हणते गोडबोले नाव घेतलं त्यांनी. त्यांना त्यांनी सांगितलं जा हो आपल्या लायब्ररीतनं बायबल आणा. काय करावं त्या गोडबोलेंनी 15 का 16 बायबलच्या वेगवेगळ्या प्रती तिथे टेबलावर मांडल्या. आणि बाबासाहेबांनी विचारलं त्यातली कुठली प्रत तुम्ही मानता. इतके ते अभ्यासू होते आणि त्यांचं केवळ ग्रंथप्रेम, त्यांचं हे ग्रंथप्रेम त्यांच्या वडिलांकडनं आलं बरं का. त्यांचे वडील त्यांना खूप 14वं पुत्ररत्न भीमराव आंबेडकर हे, त्यामुळे कधी कधी पोटाला चिंता काढून पण ते आपल्या मुलाची पुस्तकाची हौस पुरवत असत आणि हे ग्रंथप्रेम त्यांच्याकडनं आपल्या वडिलांकडनं आलं. आणि हे केवळ वाचण्याचंच प्रेम नाही, ग्रंथ लिहिण्यामध्ये पण डॉक्टर बाबासाहेब एकदम माहिर होते. कित्येक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. त्यांचे 20 ग्रंथ आज मी 30 म्हणजे ह्या तारखेला जगातील जे बेस्ट सेलर असतात ना त्यातले 20 बेस्ट सेलर ही आंबेडकरांची पुस्तक आहे. प्रचंड लेखनात ते मग सगळं विसरूनच जात, तहान भूक सगळं विसरून जात. त्यांची एक गोष्ट मी वाचली की त्यांचे नानकचंद रट्ट म्हणून सेक्रेटरी होते, ते बघत असत त्यांच्या काही गरजा. तर तेव्हा बुद्ध आणि धम्म मगाशी सगळ्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला, बुद्ध धर्मावरला आंबेडकरांचा ग्रंथ आहे तो ते लिहित होते. तर ते नानकचंद त्यांच्या बाजूला उभे होते काही लागलं त्यांना. तर त्यांची जायची वेळ झाली तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा निरोप घेतला आणि ते गेले. दुसऱ्या दिवशी ते कामावर आले तर बाबासाहेब आपले लिहित आहेत आणि हे जाऊन मागे उभे राहिले. बाबासाहेबांनी काय विचारावं, नानकचंद अजून तुम्ही गेला नाही म्हणजे त्यांच्या हे ध्यानी पण नाही की पूर्ण रात्र उलटली. इतकं त्यांचं ग्रंथ लेखनामध्ये पण काळाचं भान विसरून ते लेखन करत असत. आणि त्यांचं हे जे पुस्तक आहे ना बुद्ध आणि त्यांचा धम्म, हे बुद्ध जे धर्मगुरु आहेत बुद्ध ते हा धर्मग्रंथ म्हणून मानतात असं त्यांचं प्रेम होत. आणखी तुम्ही बराच वेळ ऐकताय आणि मी थोडक्यात संपवणार आहे. परंतु बाबासाहेबांची विद्वत्ता अशी की तुम्ही अमर्त्य सेन यांचं नाव ऐकलंय. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर हे अमर्त्य सेन म्हणतात की अर्थशास्त्राचे माझे गुरु कोण असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं महान ग्रंथप्रेमी, महान ग्रंथलेखक असे बाबासाहेब होते. आपण सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपण ह्या गोष्टीचा नक्की अभिमान बाळगायला हरकत नाही की बाबासाहेबांना जेव्हा धर्मांतर करायचं होतं तेव्हा त्यांनी बुद्ध धर्म निवडला. आणि त्याच्या मागचं कारण हे होत की धर्माने विज्ञान शिकवलं पाहिजे, धर्माने अंधश्रद्धा दूर केला पाहिजे, त्याचा केला पाहिजे. आणि बुद्ध धर्म असा धर्म आहे जो अंधश्रद्धांचं नाव घेऊन सांगतो की हे योग्य नाहीये. तेव्हा आपण ह्या गोष्टीचा नक्कीच अभिमान बाळगला पाहिजे. सुरुवातीला मी जो मुद्दा मांडला की इंग्रजी शिक्षणामुळे आपल्याला तिकडले हे प्रगत विचार आपल्या इकडल्या समाज जे होते त्यांच्या मनामध्ये रोवले गेले आणि त्याचा आपल्याला फायदा झाला, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय वेगळं मत आहे का हे नंतर तुम्ही मला सांगितलं तर मला आनंदच होईल. मला बोलण्याची संधी दिली ह्याबद्दल मी
परत धन्यवाद समीर बॅक टू यू थँक्यू